संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार असल्याचं डॉक्टर अशोक ढवळे जे शेतकरी नेते आहेत त्यांनी म्हटलंय. सातबारा कोरा होईपर्यंत लढा सुरूच असल्याचं अजित नवलेनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही. बाप आणि आई जोपर्यंत संकट मुक्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. परंतु कर्जमुक्ती हमीभाव आणि त्या संदर्भातल्या आंदोलन हे यशस्वी करण्यासाठी आंदोलनाचे काही टप्पे करावे लागतील. पहिला टप्पा हा शेतकरी संपाचा होता, तो आपण पार केला. आज दुसरा टप्पा हा लॉंग मार्चचा होता, हा दुसरा टप्पा आपण पार केलेला आहे आणि राहिलेल्या मागण्यांसाठी तिसरा टप्पा आपल्याला परत सुरू करावा लागणार आहे. आंदोलन संपणार नाही, मात्र हा दुसरा टप्पा यशस्वीरित्या आपण पार केलाय असं म्हणण्याला वाव आहे.